माझेही पूर्वज हे हिंदूच होते, ते अरबस्थान किंवा इतर प्रांतातील नव्हते. मग नागरिकत्व कायद्याद्वारे एकाच समाजाची चौकशी किंवा कागदपत्र का मागितली जात आहेत, असा सवाल पद्मश्री पुरस्काराने सन्मानित मुस्लिम सत्यशोधक समाज मंडळाचे अध्यक्ष सय्यदभाई यांनी सरकारला केला आहे. काय सांगणार, गव्हर्नमेंट बोलो ना, जे मागणी करतात ना. बर, दुसरं बरं का, त्याची महत्वाचं सांगतो मी. माझे पूर्वज हिंदू होते, माझे पूर्वज हिंदू होते, ते अरबस्थानातले नव्हते, बरोबर, कुठे बाहेरचे नव्हते, हिंदू होते माझे पूर्वज. ते दलित होते, तळागाळातले होते, त्यांचे अत्याचार झाले म्हणून सगळ्यांनी धर्मांतर केले, ते माझे पूर्वज. जिनी रस्ता बांधला, रस्ते चालू दिले नाहीत, मंदिर बांधले, नमस्कार करू दिले नाही रामाला, वीर खाल्ली, पाणी पिऊ दिले नाही, ते कंट्रोल रूम मग मुस्लिम झाले, ख्रिश्चन झाले, धर्म बदला तिथे गेले. त्याविषयी मी काम करत नाही म्हणून मी काय चर्चा करण्यापेक्षा जुजो मनुष्य चर्चा घेऊन काय विषय घेऊन बरं, शासनाचे लोकशाही आपल्याकडं, त्यांच्याशी त्यांनी शासनाने बोललंच पाहिजे. ते बाया काय म्हणजे बाया काय म्हणतात, आमचे पूर्वज तुम्ही कसे का तपासणी काय हे काय काढलेच नाही, फक्त आमचेच का, मग सगळ्यांचे तपासा असतात त्यांचं. पण म्हणून मी काय म्हणतोय की त्यांनी त्यांच्याशी बोलून चर्चा करायची. जे समान नगर आमच्याशीच बोला मी अग्रवाल का, ते बहुतेक मुसलमान समान नागरिक मान्य नाहीये. समान गुन्हेगारी कसा चालतो, समान नागरिक महिलांना न्याय देणार कायदा करावा अशी माझी भूमिका.